सिडकोच्या सर्व सुविधा महापालिकेकडे हस्तांतरित झाल्यानंतर खारघरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थित्यंतर घडलेले दिसून येईल असा विश्वास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी हायमस दिव्यांच्या उद्घाटनावेळी केलं. खारघरच्या नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून हायमस दिवे उभारण्यात आले आहेत. या दिव्यांचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झालं. पनवेल परिसराचा झपाट्यानं विकास होत असताना शहरांसोबत गावांचा विकास करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीनं पनवेल नगरपालिकेचे रुपांतर हे महानगरपालिकेत झालं. महापालिकेच्या स्थापनेनंतर विकास कामांच्या दृष्टिकोनातून भाजपचे सत्ताधारी नगरसेवक नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना सुविधा देण्याचं काम करीत आहेत. त्यानुसार नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून खारघर येथील मुरबी गावाजवळ तसेच सेक्टर 19 येथील प्रिया टॉवर या ठिकाणी हायमस दिवे बसवून या परिसरातील त्यांनी अंधार दूर केलाय. या दिव्यांचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उपाध्यक्ष दिलीप जाधव, चिटणीस भरत कोंढालकर, वैद्यकीय सेलचे संयोजक किरण पाटील, प्रज्ञा प्रकोष्ठचे सहसंयोजक संदीप एकबोटे, भावेश अंकोलिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नेता किरण पाटील यांनी आज नगरसेवक निधीच्या माध्यमातून या इथं हायमस दिलेले आहेत. या परिसरामध्ये मुळातच अंधाराचं मोठ्या प्रमाणामध्ये साम्राज्य होतं आणि त्याच्यामुळे काही अनैतिक अशा सांगता कामा अनैतिक अशा धंद्यांना या इथं ऊत येतो किंवा इथं सुरक्षेबद्दल काळजी वाटते. आता त्याच्याच ऐवजी या इथे ही लाईट असेल किंवा येत्या काळामध्ये आपल्याला आता मुरबे गावामध्ये आम्ही येथे सिवरेज लाईन, ड्रेनेज लाईन, त्याचबरोबर रस्त्यांची कामं ही आता चालू झालेली दिसतील, ज्याच्यामुळे मुरबी गाव हे एक सांगता शहराच्या पातळीवरती त्याचा विकास होताना आणि त्याचा फायदा हा या परिसराचं आकर्षण हे वाढताना आणि मोठ्या प्रमाणामध्ये विकास मोठ्या प्रमाणामध्ये विकास होताना आपल्याला सर्वांना दिसून येईल. पनवेल महानगरपालिका पनवेल महानगरपालिकेमध्ये जितक्या ज्या प्रकारे सांगता इथं हस्तांतर होत चाललेलं आहे आणि नेता किरण पाटील यांच्याकडे जितक्या सक्षमपणाने या सांगता या येथे विकास करण्यासाठी त्यांना इथं संधी भेटत आहे, नक्कीच या परिसराला त्याचा फायदा जास्तीत जास्त भेटू शकेल असा मला इथे विश्वास वाटतो. आज प्रभाग क्रमांक एक मिनिट हायमासचे उद्घाटन प्रिया टावर आणि मुरबीगाव एंट्रन्स असं हे लोकेशन आहे आणि या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले परेश दादा ठाकूर सभागृह नेते यांचं या ठिकाणी मी स्वागत करते, त्यांना धन्यवाद देते. तसेच उपस्थित असलेले सर्व नागरिक यांनासुद्धा मी धन्यवाद देते, यांनी आज आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे. आपण बघतो की पनवेल महानगरपालिका झाल्यापासून सर्वच नागरिकांच्या अपेक्षा असल्या आहेत लोकप्रतिनिधींकडून म्हणा किंवा पनवेल महानगरपालिकेकडून आणि आम्ही हळूहळू का होईना पण त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील जसे पथदिवे असतील किंवा लोकांना बसण्यासाठी बेंचेस असतील किंवा गार्डन्सची सुविधा असेल, प्लेग्राउंड्स त्यांना चांगल्या पद्धतीचे हवे असतील, भाजी मार्केटचे प्लॉट असतील, हे कामं आम्ही हळूहळू व्यवस्थित पार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आज या ठिकाणी आपण बघतो आहे की या ठिकाणी या रस्त्यावर पूर्ण अंधार पसरलेला होता. इथल्या लोकांच्या मागण्या होत्या की आम्हाला इथे अंधारामध्ये खूप अडचणी येत आहेत रात्रीच्या वेळेस प्रवास करण्यासाठी म्हणा किंवा चालण्यासाठी, अनेक गैरप्रकारसुद्धा इथं घडत होते. आणि आज या ठिकाणी आपण हायमासचं उद्घाटन केलेलं आहे आणि लोकांच्या आपण या ठिकाणी गैरसोय कुठेतरी त्यांची थांबवलेली आहे. धन्यवाद. क्रमांक 4 नगरसेविका सन्माननीय नेत्रा किरण पाटील यांच्या नगरसेवक निधीतून आज इथे 2 हायमास दिव्यांचं लोकार्पण सोहळा पनवेल महानगरपालिकेचे आमचे नेते व सभागृह नेते सन्माननीय परेश दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज इथे पार पडला आहे. मी परेश दादांनाही धन्यवाद देईन. दादांचं नेहमीच सहकार्य असतं व आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. दादा आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दलही धन्यवाद.